आम्ही कुठं होतो अम्मा? मला माहित नाही, विमलताईले माहित नाही, इले पार्वतीले माहित नाही, आम्ही कुठं होतो? एवढा मोठा कल्ला होऊन राहिला होता गावात तरी. तुम्ही तुमच्या घरात होत्या आणि कल्ला गावात काय झाला? कल्ला तिच्या घरी आणि काही जास्त जोरजोरानं काही बोंबलली नाही. शांताबाई बी जोरानं बोंबलली नाही, ते बोंबलली जराशी जोरानं जेव्हा शांताबाई तिला मारायला लागली ना तेव्हा कल्लीचे बाबा व कल्लीचे बाबा व करून आले बाबा कल्लीचे बाबा श्यामराव भाऊ. काय केलं काही ना काही काऊन मारता हो बाई म्हणलं, शांताबाईनं सांगितलं असं असं. मग काही नाही, मग आलं बाबा तिचं पोट छटाकभर उचलूनच फेकतो म्हणे. मग त्याच्या बापानं मारलं त्याला गेलं अस झालं बापा. माय बोई, गावात एवढं काही होऊन जाते, घरात राहिलं तर काही ऐकू नाही येत. पण तुला कसं माहित झालं हो गंगा, तू कशी गेली मग? मी काय मला माहित नव्हतं होत. मी घरी गेली, घरी पुष्पा म्हणते आई बांगड्या फुटल्या म्हणते, आणता काय म्हणते भजनवाल्याच्या घरून असंत म्हणलं हो म्हटलं. तर भजनवाल्याच्या घरी गेली तर हे बी आलती ती, तर हे बी होती, हे पहिलेच होती मुन्नी. तर का नाही त्याला बी सांगायला भिडली बाई का शांताबाई कप्पी आहे, शांताबाई कप्पी आहे. मान नाही झालं सहन बापा. म्या म्हणलं चारायला सांगून राहिलीकडे म्हटलं हे शांताबाईले सांगून देतो म्हटलं, सावधान करतो म्हटलं शांताबाईले. तर म्या शांताबाईच्या घरी गेली मी, शांताबाईले सांगितलं म्या का पायव म्हटलं मुन्नीले अटक म्हटलं सारा सांगून राहिली म्हटलं सारायले. मी सांगतो सांगतो नाही तर मग हे आली इंदिरा आली हे सांगायला भिडली. मग शांताबाई उठली डायरेक्ट ना घरीच गेली तिच्या माराने आणि तिच्या मग आम्ही गेलो. असं झालं काय? आपण उभे राहिलो राहिलो ना आम्ही घरी चाललो गेलो बापा. मग काही माहित नाही घरात गेलं का बाहेर काय होते काय नाही. तर आई चाल ना घरी, बाबा आले. हो येतो ना पिंकी, येतो येतो. आता चाले का बाबा? हा बाई आता चाले, चाल चाल घरी चाल. हो येतो ना, चाल ना तू, येतो ना मी. नाही चाल आता चाल, तुला उशिरा येशील मग गोष्टीच करत राहशील. चल बाबा आले घरी चाल ना. मा येतो ना बाई, चाल ना तू. जाय व बाई जा घरी, येते ना आई जराशी उभी आहे तर गोष्टी करत म्हणत. जा घरी, येते आई. जास्त जिद नको करत जाऊ, लय जिद करत बा, लय जिद जिदेली पोरगी आहे. आई चाल ना बाबा आले ना. हो चाल. हा लवकर ये. हो येतो येतो. काय व पार्वती तुही पोरगी काय शिकवली व, बोललं तर ऐकत आहे नाही, झाली जिदेला. चाल चाल चाल, जसे नौख्याचे झाले तिचे बाबा, रोज नाही येत का? रोजच येते ना. चाल चाल चाल, जराशी माय उभी आहे तर उभी नाही राहू देत. काही नाही, तिचा वाढदिवस आहे उद्या, त्याच्या यानं ते करून राहिली तशी. वाढदिवस आले ते म्हणते वॉटर पार्कामध्ये घेऊन चाला म्हणते मले, तर म्हणून ते तशी करून राहिली आता. आणि तिचे बाबा नाही म्हणते तर म्हणून ते मले बोलावले आली असं. नाही बाई हो काय, चांगलं आहे ना मग, तो घेऊन जाय ना मग, काय लेकरायचा इच्छा राहते, लेकरायचं मन राहते, ती आई पाहिजे तर घेऊन जाय ना मग, काय त्याच्यामध्ये ते हेच लागन फक्त तिकीटच लागन, तिकीटचा खर्च दुसरं काय. पाहतो आता जाऊन काय म्हणते घरी. तर हो जाय बापा जाय, अजून येईन नाही तर तुई पोरगी जाय. आले का हो, आज उशीर लागला. आज काम थोडं जास्त होतो त्याच्यानं. आज काही जास्तच काम होतं वाटते, थकून गेले. पार्वतीला काम होतं आज, ते पाण्या पावसाचे शेतकरी फटफट आले मंडीत आणि पुरा बाहेरचा माल पुरा अंदर घ्यावा लागला, त्याच्यानं काम जास्त झालं माझ्या भिंता. गडपात कड दुखलो पार्वती, पाटकड दुखलो. आता बनोबर चांगला अद्रक टाकून चहा. पहिले सांगा चालन का नाही? पार्वती काय म्हणते हे काय वयीच हे कोणा नांदा लावला इले असा? कायचा? वॉटर पार्कामधी तू कोणत्या कुठं आईली आता वॉटर पार्कामधी कुठं पाहिलं काय? तर हो ना वो माय माग लागली दुपारपासून, उद्या वॉटर पार्कातच न्या मले, उद्या वॉटर पार्कातच न्यायचो म्हणलं. ते बाबा आल्यावर म्हणजो त्या बाबाले कुठं आहे काय आहे मले काय माहित, तुम्हाला माहित असेल ना कुठं आहे वॉटर पार्क. वॉटर पार्क तिकडे असून दिसन म्हणा, पण तिकीट किती महाग असन पार्वती, आपल्याला जपन काय? एकाची लेकराची तिकीट 600 रुपये, मोठ्याची तिकीट 800-1000 असं काही असन. मी पाहिलं होतं एक येता येतात बोर्डावर एक दिवस दिसलं होतं मला, तर मी वाचलं होतं तर आपल्याला होईन काय 2-3 हजार तर त्याच्यातच चालले जाईल माझी बहीण. हो भाई पिंकी ते राहू दे ते वॉटर पार्काचं, मस्त एक झग्गा घेऊन घे आणि फुगे आणि केक मस्त सारायले बोलावू आणि फुगे फोडू केक कापू चिवडा वाटून देऊन झाला वाढदिवस. काय लेते हो, कायचा नांदा लावला तू? न वॉटर पार्क वॉटर पार्क, आपल्याकडून नाही होणार ते वॉटर पार्कात जाणं. नाही मला वॉटर पार्कात जायचं आहे. काय भेटते तिथं? मजा मजा भेटते, मजा येते, एन्जॉय करा लागते. राहते काय पण तिथं पाणी, वॉटर पाणीच तर राहत असेल ना, दुसरं काय? चाल घरी, तुला घमिल्यात बसवतो ना, वरतून पाणी टाकतो खालतूनही पाणी टाकतो, झालं वॉटर पार्क. आई तू मजाक नको करू, खरंच मला वॉटर पार्कात जायचं आहे, जावाच आहे जावाच आहे. बाई पिंकी पाय तू एक गोष्ट समजून घे, वॉटर पार्कात जाऊ तर मग तुले फराक फुगे आणि केक नाही भेटणार बा. आता सांगतो मा हा, हे कॅन्सल मग वॉटर पार्कात जाशील तर
तू म्हणशील वॉटर पार्कात बी जाऊ, झगा बी घेऊन दे, फुगे बी घेऊन दे आणि केक बी घेऊन दे, तर मग एवढं मोठं आपल्याकडून नाही होणार बेटा. काय तुला वॉटर पार्कात जावाचं आहे का केक कपडे घेवायचे आहे? बाबा ठीक आहे, कपडे नको घेऊन द्या तुम्ही, वॉटर पार्कातच न्या मुले, कपडे आहे मापाशी, केक बी नको आणा, वॉटर पार्कातच न्या. तर वॉटर पार्कात गेलो तर 800, 800, 1600 हे 2400 रुपये तसेच चालले जाईल महावीर बाई, एवढं नाही होणार ना मग आपल्याकडून. त्याच्यापेक्षा एक झग्गा आणि केक 1000 रुपयात काम होऊन जाते. आता ते वॉटर पार्कात गेल्याशिवाय मानणार नाही. हा वॉटर पार्कात नाही नेऊ ना तर ते कपडे घेणार नाही, केकही घेणार नाही, चांगला वाढदिवस होऊ नाही देणार तिचा, स्वतःचा लढत राहीन ते. लेकराच्या दिदी पुढे हारच लागन पार्वती, चल घेऊन चाललो जाऊ, उद्या घेऊन चाललो जाऊ, दाखवून आणून ठेवू तिथे पार्कात. तिथंच बसली राहतो, दिसनच नाही मी आई बाबाले, मग ढूंढत राहायचं म्हणा, माय पिंकी कुठे गेली, माय पिंकी कुठे गेली करून. लेकरू आहे आलं काय बापा, गाई मांग भुल्लं भटकलं कोणी लेकरू, पाहून येतो बर. संध्याकाळ झाली अजून रात नाही झाली, काही भूत गीत नसन बापा? नाही 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 नाही, भूत गाईच्या कोठ्यात तर भूत कधी नाही येत, नाही गाईच्या कोठ्यात देवाचा वास राहते, नाही भूत नसून काही ना काही कोणी भटकलं भुटकलं लेकरू असन कोणी, पुटूर पुटूर आवाज येऊन राहिला लढल्यावानी. घरी बी नाही जात आता रातभर, मी घरीच नाही जाणार. अमर काय झालं, काऊन इथं बसली अंधारात? काही चुकाट्याचं भेव नाही काही नाही बाई, पोरगी कशी पागल झाली काय गड्या? हा इथं कोठ्यात काय लिहून बसली वरातची? मी घरीच नाही जात, मी इथंच बसली राहतो, मी इथंच बसली राहत, माई बाबाला सांगू नको का गो, सांगू नका माई बाबाला, मी थांब म्हणून ढूंढू द्या माई बाबाला, मला ढूंढू द्या. काऊन हो बापा काय झालं, काय एवढ्या लेकराले राखतम इथे काय बापा? हा त्यापेक्षा माई सून परवडली, मग घरातच राहते राखतम करून. काय झालं, मारलं काय ना? नाही बाबा ना. नाही मग काय झालं तुले, काऊन बोलले काय, रागावले काय, रागावले का आई बाबा तू आवर? नाही काहीच नाही म्हणतो, मारलो नाही, बोलले नाही, रागावले नाही. मग काय झालं तुले, इथं काऊन येऊन बसली रातची? उद्या वाढदिवस आहे. तेव्हा मग तर खुशीची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, मस्त उद्या झग्गा घाल जो नवा, मस्त केक आणून तो बाप, मस्त आम्हाला बोलाव जो हॅपी बर्थडे म्हणून. मग मग इथं काय लढाची काय गोष्ट आहे मग याच्यामध्ये? हा नाही मला झग्गा नाही पाहिजे, केक नाही पाहिजे, मला वॉटर पार्कात जायचं आहे मजा करायला. हो तर मग जा दो ना. माय बाबा नाही म्हणते, पैसे लावू लागते म्हणते, तिथे वॉटर पार्कात जावायला म्हणते, नाही जाऊ म्हणते, असे म्हणते माय बाबा. असं काय, चल बरं, चल मा संग, चल तुया घरी, चल तू आई बाबाला म्हणतो मी, मी आईले पाठव वॉटर पार्कात म्हणून, चल. तुमचं ना ऐकणार, ऐकतच नाही माय बाबा. ऐकते माया ऐकते, चल उठ उठ होई उभी होय, चल मी म्हणतो त्या बाबाले, मी म्हणतो वॉटर पार्कात येले, चल. रात जावं लागते का वॉटर पार्कात? हा रात्री ना? रात्री ना नाही, उद्या 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 दुपारी जायचं म्हणतो त्याला, उद्या हा माझा वाढदिवस, तो दिवसभर मजा करू म्हणतो वॉटर पार्कात, उद्या म्हणतो मी. बर चल मग. हा पार्वती लेकरू घरून लढत लढत निघून गेलं बाहेर, तर पाहत बी नाही कुठं गेली काय म्हणून, कुठं जाते व शांताबाई, आजी दिली साहेब पोरगीनं, जरासं काही झालं का घरातून बाहेरच नेमते निरा लढत लढत, कुठं जाईल, जाऊन ना खेळत राहते मग लेकराय संघ, मी का तिच्या मांग मांग फिरू? लेकराय संघ खेळते म्हणतो, एकटीच बसली होती मा कोठ्यामध्ये एका कोणत्या चुपचाप, आणि लढत होती, मी जातच नाही म्हणे घरी. अमाय तुला कोठ्यात येऊन बसली होती काय, तिकडे बसली होती का येऊन? ना हो ना, रात बेरात रातचा टाईम इचू काटा काही डसलं सवरलं काही, हा असं पाव नाही लेकराले, मी घेऊन आली मग तिले घरी. काय आवाज दिली ना व शांताबाई, आवाज दिली कुठं चालली येव येव करून, ऐकतच नाही पोरगी समोर समोरच पळते, फालतूचाच नादा लावून ठेवला बापा, उद्या हिचा वाढदिवस आहे तर आम्ही म्हणतो की एक मस्त झग्गा घेऊन देऊ, मस्त फुगे आणू आणि मस्त केक आणू, सगळे गावातले येले बोलवू लेकरं पाखरं सारे, आणि मस्त टाळ्या बाजून हॅपी बर्थडे करू. तर नाही तसं नाही म्हणते ते, तर काय तर ते वॉटर पार्कात चाल म्हणते घेऊन. हो तर मग नेन मग काय नेन,
घेऊन जा, म्हणते तर लेकराची इच्छा आहे तर घेऊन जा वॉटर पार्कात, तर वॉटर पार्कात घेऊन जा, ते तर म्हणते जग्गान केक नाही पाहिजे म्हणते, ते वॉटर पार्कात जायचं म्हणते अशी म्हणे मले। हो शांताबाई, ते जग्गान केक नाही पाहिजे म्हणते, तिथे वॉटर पार्कात मजा करायला पाहिजे म्हणते। आता तुम्हीच सांगा शांताबाई, वॉटर पार्कात गेलो तर एका जणाची फी किती मोठी आहे? 200 काय, 200 केक होते, 500 ड्रेस होते, झाला 500-700 म्हणजे तिथे वाढदिवस निपटून जाईल। पण ते वॉटर पार्कात गेलो तर 3-4 हजाराच्या खाली नाही उतरत माणूस। एवढा खर्च करून काय मी, सांगा तुम्ही। फालतूचाच खर्च आहे ना शांताबाई, हा काय असं काय, तिथं फक्त काय राहते वॉटर पार्कामध्ये, पाणी राहते बापा वॉटर वॉटर। हो बाई भाऊ असं आहे, आपल्याला लागते फालतूचा खर्च, पण त्या फालतूच्या खर्चामध्ये लेकराला लय मोठा आनंद भेटते। किती आनंद भेटते त्या लेकराले, पैसा तर आहेच आहे लेकराले, जिंदगी आहे कमावाले, पुरी जिंदगी पडली आहे कमवत रा, आणि जास्त पैसा कमवून बी काही फायदा नाही, जेवढं जगासाठी लागते ना आपल्याला तेवढंच कमावा, पण एन्जॉय करा। हे शरीर आहे, नाशवंत शरीर आहे, कधी राहीन कधी नाही राहीन, जीवन भेटलं तर चांगलं मजा करा, एन्जॉय करा, बस हशी खुशीत आनंदित राहा, पैशाच्या मागं नको धावा निरा, पैसा 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 करून काही नाही ठेवलाय सारं इथंच राहते। लेकरू म्हणते तर चल मी येतो, मी बी आराध्याला घेऊन घेतो, आराध्याला घेऊन येतो मी, आणि वॉटर पार्क मध्ये नेऊ यायले लेकराले, लागन तर इथं वाढदिवस मी करून घेईन, एक फराक आणि फुगे आणि केक मी आणून घेईन, आणि वॉटर पार्कामध्ये थोडेसे इचे पैसे मी देऊन देईन, तुमच्या दोघांचे तुम्ही पा, चला मग, चालता काय, चला मग। तसं नाही शांताबाई, पैसा पैसा तसं नाही, थोडंसं पण भविष्यासाठी बी वाचून ठेवा लागते का नाही काय, त्याच्यासाठी वय जास्त खर्च केला तर केलाच केला, लयच आहे खर्च करायला, जेवढं वाचवलं तेवढं वाचते, खर्च केला तर पाण्यासारखा पैसा जाते, त्याचं होय दुसरं काय नाही। आता लेकराचं मूड झालं ना, चला आता मी देतो काही पैसे, काही तुम्ही टाका, दोघांचे तुम्ही करा, इचे मी देतो, वाढदिवस मी करून घेईन, चला चला उद्या सकाळी उठून चाललो जाऊ, दोघं तिघं 4-5 जण आराध्याला घेऊन घेतो मी। बरं ठीक आहे मग शांताबाई, चाललो जाऊ उद्या, जमलं खुश, वॉटर पार्कात जाऊ, वॉटर पार्कात जाऊ। पाय व पार्वती भाऊ पा, ह्या लेकराचा ह्या एवढा मोठा आनंद आपण 2-3 हजार रुपये खर्च नाही करू शकत एवढ्यासाठी, एवढ्या मोठ्या आनंदासाठी। हो शांताबाई बरं ठीक आहे, चाललो जाऊ उद्या। काय तुम्ही पण जातो नाही म्हणायचं, येतो म्हणायचं, थेच यार थेच जातो येतो, थेच डोक्ष्यात बसलो थेच बोलतो, जातो 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 डोक्ष्यात बसलो। बरं चल मग येतो। हो आणि संध्याकाळी लवकर या, खूप उशीर होते आजकाल तुम्हाला, पण लवकर येत जाणं, लवकर या संध्याकाळी। 8 वाजता तर येतोच, अजून किती लवकर येऊ, 6 वाजताच येत जाऊ काय, 7 वाजेपर्यंत येऊन जात जा। ठीक आहे चल प्रयत्न करतो, 7 वाजेपर्यंत येवाचा। हो आणि आज ना तुम्ही आंबे आणजा, आंबे पिकले आंबे 4-5 किलो आणजा। 5 किलो आंबे, 5 किलो आंब्याचे काय करशील, एवढे मोठे आंबे खाऊन 5 किलो, एकदम 5-1 किलो 2 किलो सांग, एकदम 5 किलो 5 किलो आंब्याचं काय करशील, एकदम आपली बाई 4 महिन्याची झाली ना आता पेशा, तर तिचं म्हटलं आंब्याचं डेकोरेशन करतो म्हटलं, का आपल्या आंब्याच्या सीजनामध्ये ते 4 महिन्याची झाली होती, असं तिचं डेकोरेशन करून फोटोशॉप करू, फोटोग्राफी वगैरे काढू तिचे फोटो 4 महिन्याची कम्प्लीट झाली म्हणून, तर 4 किलो आंबे आणजा, 4 किलो हसू नका। चल ठीक आहे घेऊन येतो, 4 किलो पेटीच घेऊन येऊ का मग, त्याच्यापेक्षा चांगली तसं करा मग, पेटीच घेऊन या, डेकोरेशन झालं की आपल्याला घरी पण खायला होऊन जाते, पेटीच घेऊन या मग तसं करा। चल मग ठीक आहे घेऊन येतो, पेटीच घेऊन येतो। अर्जुन कायची पेटी आणतो रे बापा? आंब्याची आई, आंब्याची पेटी, मनीषानं सांगितलं 5 किलो आंबे आण म्हणते, तर मी म्हणतो पेटीच घेऊन येतो। बापा 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 माय, 5 किलो आंबे, एवढ्या आंब्याचं काय करतो, खाऊ नको बापा जास्त आंबे, गर्मी गाडी होऊन राहिली, त्याच्यात पाणी पडलं, अजून वाप वर्त निघली, खाऊ नको जास्त आंबे बापा, त्या लेकराले करशील का गर्मी, त्या लेकराले गर्मीच्या फोड निघण ना, एवढे आंबे 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 उष्णता राहते बापा आंब्यामध्ये, एवढे आंबे नको खाऊ। आई खायला नाही, खायला नाही, मी डेकोरेशन करायला मागवते। पाय व माय, गरीबाईला आंबे खावायला भेटत नाही ना, हे माय सून डेकोरेशन साठी आंबे मागवते, कायचं डेकोरेशन करतो आई? आता आपली 3-4 महिन्याची झाली ना, त्याचं डेकोरेशन करावं लागणार ना त्यासाठी, आणि नंतर मग आपल्याला घरी खायला होतेच ना ते आंबे, घरी आपण रोज रोज एक खट्टे नाही खाऊ, पण रोज रोज एक 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 आंब्याचा रस बनवू असं करून खाऊ। हो होते साधारे केसर आंबे आणतो रे बाबू मग, हा चांगले तेच करू नाही मी, चांगलेच आंबे आणतो। पिंकीच्या यानं सारायची मजा झाली वा, एका पोरीच्या यानं सारायले वॉटर पार्कात येवाले भेटलं।
जीत केली आणि सारेची मजा झाली. सारेच जण येऊन गेलो. चला आता भाऊ, आणले का तिकीटा? हो आणलो आणलो तिकीटा. तिकीट आहे मापाशी. तुम्ही जा जा अंदर, पाण्यात जिथं जावाचं आहे तिथं जा. काही मनाही नाही आपल्याला आता. जे करायचं आहे तो करा, जसं करायचं आहे तसं करा. जाय बाय पिंकी, जा मग खेळ. जसं खेळायचं आहे तसं खेळा. जा भाऊ, जा ना. तू जा ना. जा, तू दे आणि ते तिकीट माझ्यावर दे. मी राहतो उभी इथं. मी बसली राहतो या खुर्च्याईवर बाबा. मी नाही त्या पाण्यामध्ये बाबा. जा तुम्ही जा सगळे जण. जा, मी राहतो इथं. थांब तुम्ही. काऊन वा इंदिरा, भेव लागते का? चाल ना आली तर. मी नाही बाबा, मी नाही येत पाण्यामध्ये. मी येत बी नाही होती म्हणू लागली मग. चाल चाल, सगळेच चालले सगळेच चालले. तर त्याच्यानं मग मी आली याच्या संघ. आता मी पाण्यात नाही येत रे बा. जा तुम्ही खेळा करा, मस्ती एन्जॉय करा मस्त. मी बी नाही जात बाबा. मी या लेक राहिले आणली. मी बी बाहेरच थांबतो. विमलाताई, काय लेक राहिले? एकटं जाऊ देता का मग? त्याच्या संघ संघ राहणं. मी आराध्याला पाहतो. ते पार्वती तिच्या पिंकीला पाहिन. आपले आपले लेकरपा. संघ संघ चाला. विमलाताई, लेकराच्या संघ संघ राहा. मा मनूले पाय जावा. हो पाहतो. तूही चाल ना. तू काऊन बाहेर उभी राहतो? चाल ना तू अंदर. काय माय नाही जमणार. मी नाही येत. जा तुम्ही. मुले हालाले डोलाले भरी या. मुले बसले एका ठिकाणी पुतळ्यावानी उभं राहू द्या. जा तुम्ही या मजा करून मस्त. हो ते बरोबरच आहे म्हणा. चला मग भाऊ, देऊन द्या इंदिरा पाशी त्या तिकीट. ते थांबते इथं. चला सगळेचे सगळे मस्त मजा करू आता पाण्यामध्ये. आता आता याच्या समोरचा व्हिडिओ उद्या पाहू. उद्या पूर्ण व्हिडिओ पाहू. तर चला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा न शेअर करा. पूर्ण व्हिडिओ उद्या पाहू. वॉटर पार्कची मजा, पिंकीचा वाढदिवस, असं सगळं उद्या पाहू. चला मग भेटू उद्या.